ओरोस इथे पाणी आलंय, त्यामुळे महामार्ग ठप्प झालाय. तुफान पाऊस झालेला आहे सिंधुदुर्गात, ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती बघायला मिळते. गेल्या अर्ध्या तासापासून मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग ओरोस इथे पाणी आल्यामुळे ठप्प झालेला आहे. जोरदार हजेरी पावसाची आणि त्याच्यामुळे आता त्याचा परिणाम बघायला मिळतोय. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अर्ध्या तासापासून ठप्प झालाय. सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सदाशिव, पावसाची आणि रस्ते वाहतुकीची तिकडच्या खास करून महामार्गाची काय स्थिती आहे, नेमकी आता पाऊस किती आहे? आता सिंधुदुर्गात आताही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती ठिकठिकाणी पाहायला मिळते. सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओरोस येथे महामार्गावर पाणी आल्यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्या अगोदर जर पाहिलं असेल तर कसालमध्ये देखील दरड रस्त्यावर आल्यामुळे महामार्ग ठप्प होता, मात्र तिथली दरड सध्या प्रशासनाने हटवलेली आहे. मात्र आता ओरोसमध्ये पूर्णपणे महामार्ग ठप्प आहे आणि या महामार्गावर पूरस्थिती जी आहे ते विदारक चित्र पाहायला मिळते, कारण महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि दोन्ही साईडने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. अश्विन. सदाशिव धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा अनेक ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं पूरस्थिती बघायला मिळते. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.